सातारा जिल्ह्यात कोरोनाचा 66वा बळी तर रुग्ण संख्या 1800 पार। सोमवारी रात्री 67 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह। जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना सोमवारी 10 दिवसानंतर घरी सोडण्यात आले, तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे पुनवडी तालुका जावली येथील 67 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या पुरुषाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता। तसेच सोमवारी रात्री NCCS व ARI पुणे आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 67 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 18,485 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 1,821 बाधित आढळले आहेत, तर 1,066 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। 66 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 682 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे। सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 67 जणांची सविस्तर माहिती सकाळी पहा मुक्तागिरी न्यूजवर।